नाटोशी तालुका पाटण गावातील मोहन शंकर जाधव या तरुण युवकाने अगदी स्वस्तात तोफेसारखे आवाज बनवणारे उपकरण बनवले आहे। यामधून होणाऱ्या आवाजाने वन्य प्राणी पक्षी यांना कोणतीही इजा किंवा धोका होत नाही। वन्य प्राणी पळून गेल्याने पिकांचे संरक्षण होत आहे। मोरगिरी परिसरात हे उपक्रम चर्चेचा विषय बनले असून शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे। पावसामुळे काढणीच्या कामामध्ये व्यत्यय आला असून शेतकरी पिकांची राखण करत आहे। वन्य प्राणी पिकांवर हल्ला करून पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी जाम हैरान झाला आहे। हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावून जाऊ लागला असून यावर उपाय म्हणून तोफेसारखे आवाज बनवणाऱ्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे। काबाड कष्ट करून आपली पिके वन्य प्राण्याने हल्ला केल्याने सुरक्षित राहत नाहीत। रात्ररात्र जागून सुद्धा एका रात्रीत होत्याचे नव्हते होत आहे। यावर उपाय म्हणून नाटोशी तालुका पाटण येथील मोहन शंकर जाधव या तरुण युवकाने अगदी स्वस्तात तोफेसारखे आवाज बनवणारे उपकरण बनवले आहे। यामधून होणाऱ्या आवाजानं वन्य प्राणी पक्षी यांना कोणतीही इजा किंवा धोका होत नाही। वन्य प्राणी पळून गेल्याने पिकांचे संरक्षण होते। मोरगिरी परिसरात हे उपकरण चर्चेचा विषय ठरले आहे। पाणी पडलं पाहिजे, त्याच्यानंतर हा आपण वाफ निघत्या तर हे रबरनं हा होल बंद करून ठेवायचा। बंद केल्यानंतर थोडा वेळ त्याचा वाफ तयार होऊ द्या, आणि अशी वाफ तयार झाल्यानंतर आपण हे